नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत राऊळ, आपलं कोकण या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक रानभाजीची ओळख करणार आहोत. तर ती रानभाजी आहे पेव भाजी, म्हणजे पेवग्याची भाजी. जी मला पण ती ॲक्च्युली माहीत नाही कशी असते, पण ती आज आपल्याला आत्या ओळख करून दाखवणार आहे. आपली शाली आत्या त्या भाजीची ओळख करून दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण जाणार आहोत आधी रेशन दुकानावर, कारण त्या शाली आत्या आणि माझी वाईफ अंकिता दोघीही रेशन दुकानावर गेले आहेत. तर आपण पाठवून जातो आहे आता त्यांच्या आधी सर्वप्रथम वाट पाहू ते. तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पावसाळी रानभाज्या फुलतात, म्हणजे येतात. तर त्या भाज्यांचं पण खूप असं खास महत्त्व आहे. तर ही पण अशी एक जी रानभाजी आज पाहणार आहोत, तर त्याचा खूप दोन वर्ष खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे तिचा एक आयुर्वेदामध्ये खूप असं खूप तिला महत्त्व आहे. तर एक म्हणजे एक त्याच्या पानांची भाजीसुद्धा केली जाते, आणि त्याचा जो कंद येतो किंवा त्याचं जे फळ लागतं ते त्याचा औषधी गुणधर्म आहे एका रोगावर. तर त्याची आज माहिती घेऊ आपण. तर ते आता शाली आता येईलच, तर त्याची आपण वाट पाहू आणि त्यानंतर आपण त्या भाजीचा महत्त्व काय ते पटवून घेऊ. तर मित्रांनो, आपण रेशन दुकानावर जाऊन आलेलो आहोत. आत्याने रॉकेल घेतलेलं आहे आणि आम्हाला रेशन मिळालेलं आहे. आत्याने रेशन 2 दिवसापूर्वीच घेतलेलं होतं, तर ते बघा तिला झेपत पण नाही. 25 किलो आहे ना, त्यामुळे तिला झेपत नाही. हां, तर मित्रांनो हे बघा, ही पेवग्याची भाजी आहे. हे पेवग्याचं फूल आहे आणि ह्याची कोवळी पानाचीच भाजी केली जाते. आणि या औषधी हां, औषधी म्हणजे काय तेच औषध. त्याच्यावर मूळ व्याधी जर असली चांगलं, म्हणजे कसला रस खायचा तो? म्हणजे फळ अजून आलं नाहीये. नाही, अजून फळ बघा, हे रान करान देत है ना, कडू असतील ते. ताताची पण भाजी पण तुम्हाला दाखव कशी बनवली जाते ती. हे बघा, ही एकदम कोवळी असेल ना, पटकन तुटतील तीच भाजी काढायची. पुढे जातो, हा पुढे जाऊया. हे बघा, इथे ही कोवळी पानं आहेत. ही अशी अशी म्हणून पटकन तुटली तर समजायची ही कोवळी आहे. बघा, ही कोवळी कोवळी पानं आहे. ते बघा, एकदमच हे बघा, पेवग्याची भाजी. मित्रांनो, ह्या भाजीला आमच्या इथे पेवग्याची भाजी म्हटलं जाते म्हणतात. तर तुमच्या इथे काय भाजीला नाव आहे हे तुम्ही मला जरूर कमेंट द्वारे कळवा. सगळ्या तऱ्हेवर चांगली पौष्टिक औषधी ही भाजी, अप्रतिम अगदी खाऊची. चप्पल दिशिवाय चप्पल दिली हल्ले नव्हते. बघा, आत्या आहे ना आमची, अनवाणी फिरते. कारण का तिला चप्पल आवडत नाही, कारण की पायाचा व्यायाम होतो चप्पल घातले नाहीमुळे. बरोबर ना, पाय जमिनीत लागणार कारण धोंडे मिंडे लागा होय पायात. बघा बघा, हे जुनं शास्त्र आहे मित्रांनो. चप्पल घालून जर चाललास ना तर त्याला काय नाही काय अलर्जीचा होते. बरोबर, आणि बिन चपलावातून चाललं तर अलर्जी बिलर्जी काय नसते. बरोबर, आयुर्वेदिक तर खूप ज्ञान आहे आणि कारण ती गावचीच असल्यामुळे सखोल ज्ञान आहे आयुर्वेदिकाचं. त्यांच्या घराच्या आजूबाजूला बरीच अशी औषधाची झाडं आहेत. ते बघा, ही सर्व सफेद फुलं दिसत आहेत ना, ही सर्व पेवग्याचीच भाजी आहे. बघा पूर्ण सफेद गावली, सफेद पेवगू, दोन रंगाचा पेवगू असतो. दोन रंगाचा असतो काय? सफेद आणि तांबडू. म्हणजे कसं ओळखायचं? त्याचा बोंडाच येतात सफेद, ही सफेद असतात ती तांबडी असत. ह्या पण औषधीचा ती बघा, आमच्याकडे कितीतरी झाडं भरपूर आहेत. भरपूर आता खाली खाली पण ती बघा कोवळी भाजी आहे. ही सर्व पेवग्याची भाजी आहे. भरपूर याचीच वास येते ना, भरपूर झाली आता भाजी. आमचा जमत राहून का काळीशी वाटत राहता. बघा मित्रांनो, असं हे निसर्गाने दिलेला असा खजिना आहे भाज्यांचा, त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. आणि मेन गोष्ट भाज्यांची ओळख झाली पाहिजे. चला थांबा तुमचं एक. तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी भाजी झालेली आहे
आणि आपण आता घरी सुद्धा आलेलो आहोत. पाटी घर आहे बघा माझं. बघा मी आता वाट पण केलंय घरी जाऊन. आत्याने ही खरंच त्याला वाट पण केलेली आहे व्यवस्थित. तर मित्रांनो आता आपण पेवग्याची भाजी कशी करतात ते बघू. प्रथम आपण कोळी कोळी पानं साईडला घेतलेली आहेत आणि ती धुवून घेतली आहेत आणि जून पानं आपण नाही घेणार कारण कोळ्या पाण्याची भाजी छान होते. तर आता आपण चिरून घेऊ. अशा प्रकारे पूर्ण भाजी आपण चिरून घेऊ आता. तर मित्रांनो पेवग्याची भाजी कापून झालेली आहे ती आता आपण टोपामध्ये उघडत ठेवू. आपण थोडंसं पाणी टाकून हे उकडत ठेवू भाजी एक साधारण 10 ते 15 मिनटं. मित्रांनो पेवग्याची भाजी आता उकडून घेतलेली आहे. तर मित्रांनो भाजी उकडून घेतली आहे ती आता थोडीशी थंड व्हायची वाट बघू कारण आपल्याला ती भाजी आता पिळून घ्यायची आहे कारण त्याचा जो अर्क आहे ना तो अर्क निघून गेला पाहिजे. त्याला थोडासा कडवटपणा असतो त्यामुळे ती पिळून घेतली जाते. तर मित्रांनो अशी भाजी आपण थोडीशी पाणी गाळून घ्यायचं आहे. जास्त पण पिळून घ्यायचं नाही आणि जे उकडून राहिलेलं पाणी आहे ना ते आपल्याला यूज नाही करायचं आहे. तर मित्रांनो आता आपण पेवग्याची भाजी कशी करायची ती बघू. तर सर्वप्रथम पेवग्याची वाफवून घेतलेली भाजी, त्यानंतर आपल्याला रात्री चण्याची डाळ भिजत घालून घेतलेली आहे आणि कांदा खोबरं आणि मिरची आणि हे चवीनुसार मीठ. आता आपण बघू भाजी कशी करतात. तर मित्रांनो आज आपली कुक सारिका ही माझी बहीण मोठी बहीण आहे ती आपल्याला भाजी कशी करतात ते दाखवेल. तर सर्वप्रथम आपण तेल घातलेलं आहे, तव्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं तापलेलं आहे. त्यात कांदा आणि मिरची आपण परतून घेऊ. कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा लाल झालेलो हा, आता ही आपण भाजी टाकूची आहे. तर मित्रांनो कांदा व्यवस्थित लाल भाजून घेतलेला आहे. आता आपण पेवग्याची भाजी उकडून घेतलेली आहे ती टाकू. ती अशी ढवळून घ्यायची आहे. कांदा आणि मिरची वगैरे मिक्स झाली पाहिजे त्यांना. तर मित्रांनो आपल्या कोकणामध्ये अशा बऱ्याचशा रानभाजी असतात त्या आपल्याला काही भाज्या माहीत असतात काही भाज्या माहीत सुद्धा नसतात आणि मेन गोष्ट कशी भाजी करायची असते काही काही जणांना ती पण माहीत नसते. जेणेकरून आपल्याला भाजीची ओळख पण होईल आणि ती भाजी कशी करतात त्याचं रेसिपी आपण दाखवू. तर यासाठी आपण हे व्हिडिओ आपण तयार करत आहोत. तर काही काही मित्रांनो भाज्या तुरट लागतात किंवा त्या भाजीचा कडवटपणा असतो तर ह्या भाजीला थोडंसं कडवटपणा असतो. तर म्हणून त्यासाठी हे उकडून आपण त्याचं पाणी थोडंसं पिळून घ्यायचं आहे. तर ती पाणी उकळलेलं पाणी ह्यात टाकायचं नाही आहे परत आपल्याला. आणि मित्रांनो ही भाजी थोडीशी औषधी गुणधर्म आहे या भाजीमध्ये. आता थोडं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये रात्री भिजत टाकलेली चण्याची डाळ टाकणार आहोत. मिक्स करून घ्यायची. आता आपण त्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकू. तर मित्रांनो ह्या भाजीचा एक असा औषधी गुणधर्म आहे. तर तसा मित्रांनो आपल्या कोकणामध्ये किंवा रानामध्ये ज्या भाज्या उगवतात त्या प्रत्येक भाज्याचा काही ना काही औषधी गुणधर्म असतोच. तर ही भाजी मित्रांनो पोट आपलं साफ होतं ह्या भाजीमुळे. आता आपण ही भाजी एक 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवू की मला पाणी थोडं सुकून जाईल. मित्रांनो 5 मिनटं तर झालेली आहेत. तर आता आपण भाजीमधलं पाणी सुकलं आहे का बघू. बऱ्यापैकी भाजीचं पाणी सुकलेलं आहे. आता याच्यात खोबरा घालूचा. बरं ठीक. तर मित्रांनो आता आपण यात खोबरा घालू.
कोबरा घातल्यानंतर आपल्याला भाजी पूर्ण एक अशी एकजीव करून घ्यायची आहे। तर मित्रांनो आता आपण झाकण ठेवू म्हणजे जेणेकरून ते खोबरं या भाजीला व्यवस्थित लागेल। एक 5 मिनिट आपण ठेवू म्हणजे आपली भाजी तयार होईल। तर मित्रांनो 5 मिनिटं झालेली आहेत, आता आपण भाजी झाली की नाही ते पाहू। भाजी झालेली आहे। तर मित्रांनो आपली भाजी पेवग्याची भाजी झालेली आहे। पेवग्याची भाजी झालेली आहे। अशी भाजी करूक तुम्ही पण शिका आणि मका कळवा कशी झाली आहे ती। बरं, कळवू आम्ही। तर मित्रांनो तुम्ही पण नक्कीच भाजी करून बघा आमच्या कोकणी पद्धतीने आणि आम्हाला जरूर कळवा कशी झाली भाजी। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत यावा, कोकण आपलंच असा।